The Great Happiness Bhutam Saranam Gacchami Namo Tas Bhagavato Arahato Samma Sambuddhas संपूर्ण विश्वाला जानी सुख शांति मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून भगवंताने नेहमी सांगितलेलं आहे की या जगतामध्ये चांगल्या लोकांची संख्या कमी आहे आणि वाईट लोकांची संख्या जास्त आहे. आजही आपण अनुभवतो आहे पाहतो आहे की वाईट लोकांची संख्या जास्तच आहे आणि चांगले लोक नगण्य बोटावर मोजण्या एवढी चांगली लोकं आहेत. सर्वच जाती धर्माचा विचार जर आपण केला तर आता तर असं वाटते कधीकधी जेव्हा आम्ही भिक्खू लोक विचार करतो चर्चा करतो बसल्यानंतर सध्या एवढी वाईट परिस्थिती आहे आणि त्याला जबाबदार तर खरंच प्रत्येकच मनुष्य आहे की जो कुशल मार्गावरती नाही आहे ज्यांची त्रिरत्नांवरती श्रद्धा नाही आहे ज्यांना बुद्ध समजलेला नाही आहे अशी प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे आत्ताच्या बिघडलेल्या वातावरणासाठी म्हणून. आणि त्यामध्ये आपण टीकाटिप्पणी करत नाही परंतु आमच्या ऑब्झर्वेशननुसार या देशामध्ये किंवा जगतामध्ये बिघडवण्यासाठी म्हणजे वातावरण बिघडवण्यासाठी सर्वात मोठं जर योगदान कुणाचं असेल तर ते राजकारणी लोकांचं. राजकीय क्षेत्रात काम करणारी जी माणसं आहेत आपल्या औरंगाबादचा जरी विचार केला तर बऱ्याच मुद्द्यांवरती आमच्या चर्चा होतात. धार्मिक मुद्द्यांवरती सामाजिक मुद्द्यांवरती सुद्धा चर्चा होतात. औरंगाबादमध्ये आत्ताचं जे वातावरण आहे बघा ते हेतुपुरस्सर सामान्य माणसांना डिवचणारं वातावरण तयार केलेलं आहे बघा राजकारण्यांनी. आपला हेतू साध्य करण्यासाठी आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी म्हणून हे जे काही राजकारण सुरू आहे ते फार वाईट आहे. हे G20ची परिषद होती बाबा साबळेसाहेब त्या दरम्यान बघा आम्ही विचार केला की 20 देशांमधील लोक औरंगाबादमध्ये येणार आहेत आणि औरंगाबादची ओळख संपूर्ण जगतामध्ये बुद्ध लेण्यांमुळे आहे कारण इथे वर्ल्ड हेरिटेज आहे. अजंठाच्या लेण्या आहेत वेरूळच्या लेण्या आहेत आणि जगातील असंख्य पर्यटक वर्षभरामध्ये या लेण्यांसाठी म्हणून केवळ औरंगाबादला येतात. तर आम्ही भिक्षूमध्ये चर्चा केली की इथच्या एअरपोर्टलाही भगवंताचं नाव दिलं तर काय गैर आहे. आता त्या टी पॉईंटला हर्सुल टी पॉईंटला बघा भगवंताची मूर्ती बसावी म्हणूनसुद्धा मागणी समाजाकडून केली जात आहे कारण तो लेण्यांकडे जाणारा अजिंठ्याकडे जाणारा रस्ता आहे आणि मागणी रास्त आहे. त्यामध्ये कुणाच्याही भावना दुखवण्याचं काही काम नाही आहे. त्याशिवाय आम्ही विचार केला की G20च्या वेळेला इथे औरंगाबादमध्ये जेव्हा विदेशातील लोक आले तर सगळ्याच जगाला आकर्षण आहे बुद्ध लेण्यांचं. भारताबद्दलचं जरी आकर्षण पाहिलं तर बुद्धाचंच आकर्षण आहे. तुम्ही बुद्धगयेला वगैरे जर कधी गेलात कुशीनाराला लुंबिनीला जर कधी गेला तर भारतीय लोकांपेक्षा विदेशी लोक तिथे फार प्रमाणात येत असतात. आणि इथे आल्यानंतर मी विचार केला की आता आपल्याकडे काही सत्ता वगैरे नाही आहे किंवा आपण डिमांड केली तर लगेच पूर्ण होईल असंही नाही आहे. पण मी त्या दिवशी भंतीजींना म्हणालो की हे विदेशी लोक इथे आले आहेत युद्ध पातळीवर औरंगाबादमध्ये जसं काम केलं आहे रंगरंगोटीचं वगैरे वगैरे रस्ता स्वच्छ करण्याचं किंवा अजून जे काही आहे तसंच जर काम केंद्र सरकारला बोलून या औरंगाबाद अजंठा रोडचं जे उर्वरित काम आहे ते जर काम कम्प्लीट केलं असतं तर शक्य नव्हतं काय. शासनासाठी अशक्य काहीच नाही आहे सरकारसाठी अशक्य
काहीच नाही आहे. आत्ताच म्हणजे जेव्हा आम्ही बाहेर फिरत होतो इकडे तिकडे जाण्यासाठी, तर विचार केला आपण औरंगाबादमध्येच राहतो आहे की अजून कोणत्या देशातल्या शहरात आलो आहे. जेव्हा ती परिषदेच्या दरम्यान फिरत होतो, सर्व लोक बघा रात्री आम्ही प्रवास करून यायचो, 12, 1 वाजता, 2 वाजता आम्ही वेगवेगळ्या गावांवरून जेव्हा औरंगाबादमध्ये दाखल व्हायचो तर लोक सेल्फी घेण्यासाठी कुटुंबासह वेगवेगळ्या पॉईंट्सवरती यायचे. तर म्हणजे एवढं लोक खुश होते बघा त्या दरम्यान. आणि मी बंतेजींना म्हणालो आमच्या सोबतच्या की जर अजिंठ्याला या लोकांना घेऊन गेले असते तर किती बरं झालं असतं. आणि इव्हन त्यांची मागणीही तशी असेल, परंतु यांनी रस्त्याचं वगैरे कामाचं कारण पुढे केलं आणि घेऊन गेले नाही. समृद्धी हायवे बघा किती फास्टली बनवला, त्याचं उद्घाटनही किती लवकर करण्याची घाई केली. आणि हा अजिंठ्याचा रोड तर कितीतरी वर्षांपासून अशाच प्रकारचा बनलेला आहे की अजून तो पूर्ण नाही आहे. भवतो सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुति भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुति भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संगानुभावेन सदा सुति भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. द ग्रेट हैप्पीनेस. बुद्धं शरणं गच्छामि.